नमस्कार, मी राजेंद्र होंजे. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गावाकडच्या बातम्यात आपण काय नेमकं नवीन वर्षात प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या गावोगावी होत आहे त्याचा आढावा आपण घेणार आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्स. धुळे जिल्ह्यातल्या नवोदय विद्यालयाची दुरवस्था. विद्यालय आणि वसतिगृहासाठी इमारतच नाही. ठेकेदाराच्या लोभीपणाचा विद्यार्थ्यांना फटका. वाशिम आणि अकोल्यात सरकारी रुग्णालयांचा बेजबाबदारपणा. कुत्रा चावलेल्या रुग्णांना वेळेत लस मिळाली नाही. सिंधुदुर्गातल्या जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर देखभाली अभावी बंद. उपचारासाठी जास्त पैसे खर्च करून जावं लागतंय दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये. हिंगोली नगरपालिकेत नगरसेविकांच्या हक्कांवर पुरुष नातेवाईकांचं अतिक्रमण. नगरपालिकेत स्वतःच पाहतात कारभार. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण आणि शिक्षण विभागाला अंधश्रद्धेची लागण. दालनाच्या दारावर बांधलेत उलटी काळी भावली आणि लिंबू मिरचीचा तोटका. आणि उस्मानाबादमध्ये पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न, मात्र समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज. उच्च दर्जाचं शिक्षण आणि सुविधांसाठी नवोदय विद्यालय ओळखली जातात, पण धुळे जिल्ह्यातल्या मेहेरगाव इथल्या नवोदय विद्यालयाची दयनीय अवस्था पाहायला मिळते. इथले विद्यार्थी गुराच्या गोठ्यालाही लाजवेल अशा ठिकाणी राहून आपलं शिक्षण घेतात. सध्या धरण बांधणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या पत्र्यांच्या शेड आणि गोदामांमध्ये नवोदय विद्यालय सुरू आहे. 2008 हे विद्यालय सुरू करण्यात आलेलं आहे. इथे 102 मुलं निवासी शिक्षण घेतात. 10x10 जागेत 10 मुलींना राहावं लागतंय. मुलांना तर ज्या वर्गात शिकतात त्याच वर्गात राहावं लागतंय. या सर्व मुलांसाठी मिळून फक्त 2 शौचालयं आहेत. एका मोठ्या पत्र्याच्या शेडच्या एका भागात 6वीचा तर दुसऱ्या भागात 9वीचा वर्ग चालतो. त्याच शेडच्या तिसऱ्या भागात मुलांची जेवणाची व्यवस्था आहे. 4थ्या भागात मुलांच्या झोपण्याची व्यवस्था आहे. जिल्ह्यातली उत्तम गुणवत्तेची मुलं इथं शिकायला येतात. त्यांना इथे या हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यांच्या पालकांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला, पण उपयोग काहीच झाला नाही. ही टेम्पररी आपली इमारत आहे, जे इरिगेशन डिपार्टमेंटने आपल्याला तात्पुरती वापरण्यासाठी दिलेली आहे. आणि आपलं स्वतःचं विद्यालयाचं बांधकाम हे नकाणे गावाजवळ 30 एरियामध्ये तिथे कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे आणि ते अजूनही सुरूच आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथे शिफ्ट करता येत नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला विद्यालय इथे चालवावं लागतं. जी राहण्याची व्यवस्था आहे ती प्रॉपर नसल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं विद्यार्थ्यांना आणि आपल्या स्टाफला. जे शेड त्यांनी 2 आपल्याला दिलेले आहे त्या शेडमध्येच आपण बॉईजची मुलांची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये हॉस्टेल्स आणि क्लासरूम्स पण आहे आणि तिथेच डायनिंग हॉल पण आपण बनवलेलं आहे. आणि मुलींसाठी स्वतंत्र रूम आहे, त्याच्यामध्ये मुलींची व्यवस्था आहे तिकडं. परंतु हे सर्व बांधकाम जुनं असल्यामुळे आणि त्याच्यात बऱ्याचशा समस्या असल्यामुळे त्यांचा आपल्याला त्रास होतो आहे. ती शाळा त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात तिथं सुरू केलेली होती. मेहरगावला हे बांधकाम विभागाचं जे गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमध्ये मुलांना अक्षरशः कोंडवाड्यात जशा बकऱ्या किंवा कोंबड्या ठेवतात तशा पद्धतीने तिथं अवस्था आहे. आणि अशा ठिकाणी जिथं बाथरूमची व्यवस्था नाही आहे, तिथं प्रयोगशाळा नाही आहे, संगणक कक्ष नाही आहे, जिथं शौचालयांची व्यवस्था नाही आहे. विशेष म्हणजे 50-60 मुलांसाठी फक्त 1.5-2 शौचालय तेही घाणेरड्या अवस्थेत अशा परिस्थितीत आहे. मुलींची अतिशय व्यवस्था जी आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने तिथं करण्यात आलेली आहे. या शाळेच्या इमारतीचं काम दिल्लीतल्या ठेकेदाराकडे आहे. 7.5 कोटींच्या कामासाठी त्यानं तब्बल 17 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्याला 13.5 कोटी रुपये मंजूर झाले आणि 12 कोटी रुपये अदाही केले. इमारतीचं 90% काम पूर्ण झालं आहे, पण पैशांसाठी हा ठेकेदार मुलांची हेळसांड करत असल्याचा आरोप होत आहे. पण 2 मुदत वाढ दिली, 10 कोटी रुपयाचे 17 कोटी रुपये झाले, तरी सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरची हाव काही सुटत नाही. आणि याचं कारण की यंत्रणेमध्ये माजलेला भ्रष्टाचार हेच आहे. मुदत वाढ देतात, त्यांनी किंमत वाढवून देतात, त्यांनी मुदतीत काम केलं म्हणून दंड का करत नाहीत.
बातमी वाशिमची आहे. वाशिम शहरात सरकारी रुग्णालयात कुत्रा चावलेल्यांना नाहक त्रास देण्यात आल्याचं उघड झालंय. 29 डिसेंबरला दुपारी वाशिममध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्यानं हैदोस घातला, ज्या कुत्र्यानं जवळपास 25 जणांना चावा घेतला आहे. त्यानंतर घाबरलेले रुग्ण वाशिम शहरातल्या सरकारी रुग्णालयात गेले. तिथं त्यांच्यावर थातुरमातुर उपचार करण्यात आले आणि रुग्णालयात ARS लस उपलब्ध नाही असं सांगण्यात आलं. ARS ही लस कुत्रा चावल्यानंतर दिली जाते. या रुग्णांना पुढच्या उपचारांसाठी अकोल्याला जायला सांगण्यात आलं. विशेष म्हणजे वाशिमच्या रुग्णालयात ही लस उपलब्ध होती. हे रुग्ण अकोला मेडिकल कॉलेजला गेले पण तिथंही त्यांना उपचार मिळाले नाहीत. जेव्हा पत्रकार कॉलेजमध्ये पोहोचले त्यावेळी रुग्णालयाच्या हालचाली सुरू झाल्या आणि तब्बल 24 तासांनंतर काही रुग्णांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे ही लस वाशिमच्या रुग्णालयातूनच मागवण्यात आली. यावरून वाशिम रुग्णालयाचा बेजबाबदारपणाही उघड झाला. संध्याकाळी सिव्हिल हॉस्पिटल वाशिमला गेलो, तिथे वॅक्सिन आणि सिटीचं इंजेक्शन घेतलं, पण तिथे ARS अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी अकोला इथं रेफर केलेलं आहे. पण अकोल्यामध्ये पण इथे आलो तर यांनी सांगितलं की ARS सिरम वॅक्सिन हे इथेही अवेलेबल नाही आहे, त्यामुळं आणि ते कुठेच अवेलेबल नाही असं सांगून आलेलं आहे. यवतमाळ नाही, नागपूर नाही, तर त्याच्यामुळं ते म्हणतात की त्या अवेलेबल झाल्यावर आम्ही तुम्हाला वॅक्सिन देऊ. मग घरी गेल्यानंतर मग आज आम्हाला त्यांनी बोलवलं. मग आज 9 वाजता आम्ही इथं आलो. इथं आल्यानंतर आम्ही इंजेक्शनाची चौकशी केली, ते इंजेक्शन नाही आहे म्हणून सांगितलं त्यांनी. जर त्यांनी आम्हाला काल इथं ठेवून घेतलं, त्यांना माहिती आहे ॲडमिट पेशंट आहे, मग त्यांनी इंजेक्शनाची देखील सोय ठेवायला पाहिजे होती, पण त्यांच्यासाठी इंजेक्शनच नाही आहे. आता त्यांच्या मागं एक असे 40 पेशंट वाढलेले आहे. त्याच्यामध्ये त्याला इजा झाल्यामुळे अंदाजे 4 वाजता आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये पोहोचलो असता तिथे थातुरमुतुर उपचार करून आम्हाला अकोला इथे रेफर केलं. आज आम्ही इथे आल्याच्यानंतर आमच्या गावातील आणखी जवळपास 20 ते 25 लोक इथे पेशंट आलेले आहेत आणि ज्या व्हॅक्सिनसाठी ज्या लसेसाठी आम्हाला इथे पाठवलं ते व्हॅक्सिन इथे अवेलेबल नाही. डॉक्टरांनी थातुरमातुर इथेही उत्तरं देऊन आम्हाला म्हणजे बाहेर काढून देण्याचा एक मार्ग इथे सातत्याने केला जात आहे. कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत ARS ही लस देणं गरजेचं असताना अकोला मेडिकल कॉलेजमध्ये लस उपलब्ध नाही असं बेजबाबदार उत्तर कॉलेजच्या डीननं दिलं. आमच्या इकडे ते इंजेक्शनच नव्हते आणि आम्ही मग अर्जंट म्हणून वाशिममधून मागितलं इंजेक्शन. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही विचारलं, आमच्याकडचा साठा संपला होता म्हणून वाशिममधून साठा आम्हाला मिळणार म्हणून सांगितलं आणि तिथचं मनुष्य घेऊन निघणार हे सांगितलं होतं. पण यांचं म्हणणं होतं की हे कधी किती वाजेपर्यंत येणार, मला आम्ही ते किती वेळ लागेल याची तर गॅरंटी देऊ शकत नाही, पण आल्याबरोबर आम्ही देऊ. सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी राज्यातल्या सरकारी रुग्णालयांचं आधुनिकीकरण करण्यात आलं. याचाच एक भाग म्हणून 1.5 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर उभारण्यात आलं. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे सेंटर देखभाली अभावी बंद आहे, त्यामुळं गोरगरीब किडनी रुग्णांची मोठी गैरसोय होतीये. हे डायलिसिस सेंटर सुरू झाल्यामुळं अनेक गोरगरीब रुग्णांना याचा लाभही झाला. इथं रोज 4 मशीनवर 12 रुग्ण उपचार घेऊ शकतात. महिन्याभरात 300 पेक्षा जास्त रुग्णांना याचा लाभ मिळत असे. मात्र आता हे डायलिसिस सेंटर बंद असल्यानं सरकारी रुग्णालयांवर अवलंबून असलेल्या रुग्णांची मोठी परवड होतीये, त्यामुळे त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागतंय. गोरगरीब रुग्णांना जीवाचा धोका पत्करावा लागणार असेल तर ही प्रशासनाच्या दृष्टीनं गंभीर बाब म्हणावी लागेल. त्यामुळे आरोग्य प्रशासन रुग्णांना सेवा देण्यासाठी खरोखरच गंभीर आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. गेली 1 वर्षभर डायलिसिसचे उपचार चालू होते सिंधुदुर्गात सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, ती मशीन बंद पडली. आता मी इकडे 15 दिवस इकडे शासनाला डायलिसिस करून घेतलं. सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हा रुग्णालयातलं काही डायलिसिसची यंत्रणा बंद पडल्याने 5 डिसेंबरपासून वडिलांना मला रत्नागिरी येथे जिल्हा शासकीय रुग्णालय डायलिसिससाठी आणावं लागत आहे आणि त्यासाठी 150 किलोमीटरचा प्रवास करून तिथे आणावं लागत आहे. माझ्या वडिलांसोबतच तिथे डायलिसिस जे सिंधुदुर्ग ओरसला जे डायलिसिसचे उपचार घेणारे इतर जे लोक आहेत डायलिसिस घेणारे त्यांची पण गैरसोय होत आहे. पण झालं काय की काही एक जे काही नाशिकच्या संस्थेचे त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे की दुरुस्ती करण्यासाठी, तर ही संस्था कदाचित काम करत नसेल आणि त्यामुळे ते बंद आहे असं सांगण्यात येतं.
तर हे जे करत असताना त्या संस्थेचे केलेले टर्म्स अँड कंडिशन तपासाव्यात आणि ठराविक वेळेत त्यांच्यापर्यंत पूर्ण करून घेण्यात आलं पाहिजे. अन्यथा इथल्या रुग्णांना एकतर प्रायव्हेटकडे जावं लागतं जो खर्च त्यांना अजिबात परवडणारा नसतो किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 150 किलोमीटर जाऊन त्या ठिकाणी सेवा घ्यावी लागत आहे. डायलिसिसच्या रुग्णांना बाहेर उपचारासाठी दिवसाला 3 ते 3,500 रुपये मोजावे लागतात. मात्र तांत्रिक बिघाड असल्यामुळे आम्ही हतबल असल्याचं कारण जिल्हा शल्य चिकित्सक हे पुढे करत आहेत. सध्या या गेल्या 15 दिवसापूर्वीपासून फिल्टर त्याचे चोकप झाले, खराब पाण्यामुळे फिल्टर चोकप झाले. हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तो आपण कंपनीला कळवलेला आहे. कंपनीचा माणूस बघून गेलेला आहे, त्याची रिपेरी झालेली पण आहे, फिल्टरसुद्धा बदललेले आहेत आणि फिल्टर बदलल्यानंतर ते पाण्याला म्हणून तपासायला लागतात. ते आपण पाठवलेले आहेत कोल्हापूरच्या प्रयोगशाळेत. त्याचा रिपोर्ट आज येणं अपेक्षित आहे. आज आला तो उद्यापासून आपल्याला किंवा उद्या आला तर त्या दिवशी लगेच आपल्याला ते पेशंटची सेवा आपल्याला डायलिसिसची देत आहे. अडचण अशी काही नाही, ही टेक्निकल अडचण आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयातल्या डायलिसिसच्या रुग्णांची संख्या आणि त्यांची होणारी गैरसोय पाहता अतिरिक्त ओ आर प्लांट देण्याचं आश्वासन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिलं. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये जे डायलिसिस सेंटर आहे त्याच्यामध्ये जो आर ओ प्लांट बसवलेला आहे तो त्याची क्षमता फक्त 2 किंवा 3 मशीन चालवण्यास इतकीच आहे. स्वतः मी जाऊन मी आणि आमचे आमदार वैभव नाईक यांनी जाऊन भेट केलेली आहे आणि आम्ही शिवसेनेच्या माध्यमातूनच आम्ही साधारण त्या जानेवारीच्या 2 आठवड्यामध्ये आम्ही आमच्या वतीने अजून एक आरो प्लांट आम्ही तिथे देणार आहोत की जेणेकरून एकाच वेळेला 6 डायलिसिस मशीन तिथे चालू होतील. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण आणि शिक्षण विभागाला अंधश्रद्धेची लागण. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातून अनेक महिलांना संधी मिळाली आणि त्यांनी त्यांचं सोनं करत यश मिळवलं. मात्र हिंगोली नगरपालिकेत वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. हिंगोली नगरपालिकेत 50% आरक्षण आहे. 28 नगरसेवकांपैकी 10 महिला निवडून आलेल्या आहेत, पण त्यांचे पुरुष नातेवाईक सर्रासपणे त्यांच्या हक्कांची पायमल्ली करतात. निवडून आलेल्या महिला नगरसेविकांचा कारभार त्यांच्या घरची पुरुष मंडळी पाहतात. एवढंच नाही तर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे, पण मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या नगरसेवकांऐवजी त्यांचे पती, मुलगा, भाऊ हेच उपस्थित होते. महिला नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ वगळता एकही नगरसेविका उपस्थित नव्हती. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. तर विरोधक भाजप नगरसेवकानं नगरपालिकेत महिला नगरसेवकांना त्यांचा हक्क मिळत नसल्याची कबुली दिली. दुःखाची आणि खेद व्यक्त करण्यासारखी गोष्ट म्हणजे 50% 50% महिला आरक्षण असताना सुद्धा सभागृहात एकही महिला उपस्थित नव्हती. नगरपालिकेत 50% महिलांना आरक्षण आहे, पण मला तर असं वाटत नाही की आरक्षणाचा लाभ त्याला भेटत असेल. या बैठकीमध्ये नगर सेविका या हिंगोलीमध्ये 50% आरक्षणानुसार निवडून आलेल्या आहेत. ह्या बैठकीला त्या अनुपस्थित होत्या. त्यांचे या ठिकाणी त्या बैठकीला त्यांचे नातेवाईक उपस्थित राहतात. तर ह्या आरक्षणाचा कुठल्याही प्रकारचा त्यांनी उपभोग घेतलेला नाही. हिंगोलीच्या नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ या प्रकरणी प्रतिक्रिया द्यायला टाळाटाळ करत होत्या. त्यांनी उपस्थित पुरुष नातेवाईकांवर कारवाई केली नाहीच, उलट नगरसेविका सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या असा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. नाही नाही, नातेवाईक वगैरे कुणीही उपस्थित नसतात. सन्मान्य नगरसेविका सुद्धा उपस्थित असतात आणि जेव्हा आमची सभा चालू असते तेव्हा आतमध्ये कुणीही येत नाही आणि एकच सभागृह आहे आम्हाला तिथे. तिथं आतमध्ये माझ्या परवानगीशिवाय कुणीही आतमध्ये येत नाही, कारण मी अध्यक्ष असल्यामुळे माझ्या हातामध्ये सर्व हे असतात, नियम असतात. मी आतमध्ये कुणालाही घेत नाही. सन्मान्य नगरसेविका आणि नगरसेवकच तिथं उपस्थित असतात, इतर कुणीही नसतं.
पारधी समाज हा समाजातला उपेक्षित घटक, कित्येक पिढ्यांपासून गुन्हेगार हा शिक्का घेऊन जगणारा हा समाज. या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उस्मानाबादच्या जिल्हा प्रशासनाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पारधी वस्तीची निवड करून त्यांना प्रमाणपत्र, रेशन कार्ड, घरपोच देणं अशी कामं केली जातात. तसंच सरकारी योजनांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत कॅम्पमधून दिली जाते. या उपक्रमामुळं पारधी समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा प्रशासकीय अधिकारी व्यक्त करत आहेत. आमचा पुढचा प्लॅन जो आहे की पोलीस भरती आणखीन सेना भरती याच्यामध्ये त्या लोकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांच्या रोजगाराची सोय करून देणे, महिला बचत गटांमार्फत आणि कृषी गटांमार्फत त्यांना विविध योजना देणे हा आमचा एक पुढचा अजेंडा आहे. त्याचप्रमाणे स्वाभिमान योजनेचे उचित इम्प्लिमेंटेशन हा सुद्धा आमचा एक पुढचा अजेंडा आहे. हा जवळपास आमच्या कॅम्प हा तिसरा ते चौथा कॅम्प आहे जो आपण पारधी तांडा वस्तीवर जाऊन त्यांच्यासोबत घेतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पारधी आणि पोलिसांचं एक वेगळ्या पद्धतीचं नातं आहे. एकमेकाला जाणण्यासाठी आणि त्यांचा सहभाग पोलीस विभागामध्ये आणखीन जास्त व्हावा अशी आमची इच्छा आहे. फिजिकली फिटनेस जर बघितलं तर पारधी समाजामध्ये चांगले फिट मुलं आहेत, फक्त डॉक्युमेंटेशनमुळे किंवा व्यवस्थितरित्या त्यांना मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये येण्यासाठी अडचणी होतात. तर येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये आम्ही विशेष त्यांच्यासाठी पोलीस भरतीविषयक मार्गदर्शन शिबिर आणि काही फिजिकल इव्हेंट्समध्ये प्रॅक्टिस त्यांच्यासाठी देण्याचे आपण आयोजित केलेले आहे. दुसरीकडे अजूनही पोलिसांचा या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही, सरकारच्या उपक्रमाचा आम्हाला काहीच फायदा होत नाही अशी तक्रार पारधी समाजातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मोठे साहेब निघून गेल्यानंतर परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखी होते असं ते सांगतात. करत नकळत पूर्वी आमचे पूर्वज चोरी करत असतील रात्री बेरात्री, तसं डिपार्टमेंटनं सुद्धा कोनशिला तुमच्या रात्री बेरात्री उभी करून आयजीच्या माध्यमातून फीत कापून घेणं फार म्हणजे खंत वाटली साहेब. कारण आमचं कुणी नाही ह्याच्यासाठी तुम्ही म्हणजे जे काय कराल ते चालेल का? त्या कार्यक्रमाचा साहेब फायदा व्यवस्थित कलेक्टर साहेब बोललंय त्याप्रमाणे जर त्यांनी जर शासनानं जर आमच्या लोकांचे आमच्या समाजाचा जर त्यांनी पाठपुरावा केला तर आमच्या लोकांचा आमच्या समाजाचा पारधी समाजाचा भरपूर फायदा होईल. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. आत्महत्याग्रस्त विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घालून दिला आदर्श. अडीच एकर शेतात फुलवली भरघोस उत्पन्न मिळवून देणारी फुलशेती. विदर्भात एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना वर्धा जिल्ह्यातल्या निपाणीच्या वायगाव इथल्या एका शेतकऱ्यानं अडीच एकर शेतात फुलशेती केली आहे. फुलाच्या उत्पन्नातून दररोज मिळणारी नगद रक्कम घरसंसारासाठी आधार देणारी ठरली आहे. त्यामुळे फुलशेतीचा प्रयोग आत्महत्या करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवणारा आहे. वायगावचे रमेश घोडे हे कापूस उत्पादक आहेत. त्यांचा लागवड खर्चही निघत नाही हे लक्षात येताच त्यांनी फुलशेतीला सुरुवात केली. निशिगंध, झेंडू, शेवंतीच्या फुलांपासून दररोज खर्च जाता 1000 रुपये त्यांना मिळतात. कास्तकारांच्या धंदा जे केला जोडधंदा कोणता तरी या पराठीच्या मांगर लागून काही फायदा राहिला नाही. कास्तकऱ्याला शेवट आत्महत्याच करायला लागून राहिल्या. निसर्ग पडते असा, पाऊस नाही येत, काही नाही येत, पराठ्या भाजून जाते आणि म्हणून ह्या कास्तकार आत्महत्या करते. तर कास्तकऱ्याला आत्महत्या करायची काही गरज नाही. जोड गायीचा धंदा करायचा, कोणता फुला धंदा करायचा वाडीत, गवत टाकायचं, असं करून काहीतरी जगण्यासाठी केलं तर आत्महत्या करायची काही गरज पडत नाही शेतकऱ्याला. काहीतरी याला जोडधंद्यासाठी करत त्याला आत्महत्या करण्याची टाईम येणार नाही. तो याला फुलाच्यासाठी काही प्रॉफिट द्यायला पाहिजे त्यानं. तसं गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथंच थांबूया. पहा फक्त आयटी न्यूज.